जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेडणी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. लर्न टू होम. मार्गदर्शक व प्रेरणास्थान श्री विजय कुमार परीट साहेब, गट विकास अधिकारी श्री राजकुमार बामणे साहेब, गट शिक्षण अधिकारी. क्रिएटेड बाय सुप्रिया गेनबा आगवणे. अल्फाबेट सीरीज, इयत्ता पहिली, विषय इंग्रजी, द लेटर ई. अल्फाबेट सीरीज मध्ये पुढील लेटर आहे द लेटर ई. ई फॉर एलिफंट. एलिफंट म्हणजे हत्ती. ई फॉर इंजिन. रेल्वेच्या पुढे जे इंजिन असतं ज्यावर रेल्वे चालते त्याला म्हणतात इंजिन. ई फॉर एग. एग म्हणजे अंड. ई फॉर एनवलप. एनवलप म्हणजे छोटंसं पाकिट. ई फॉर एल्बो. एल्बो म्हणजे हाताचा कोपरा. आता आपण ई हे अल्फाबेट कशा पद्धतीने लिहायचं ते पाहूयात. पहा तर मुलांनो, ही आहे आपली चार रेघी वही. यामध्ये अल्फाबेट लिहित असताना एक उभी रेघ. या चार रेघी मयी वहीमध्ये वरच्या फक्त दोन ओळींमध्ये हे अक्षर लिहायचं आहे. ही पहा, ही उभी रेघ म्हणजेच ही स्टँडिंग लाईन. त्यानंतर पहा, वन टू थ्री अशा या तीन आडव्या रेषा ज्या उभ्या रेषेला चिकटलेल्या असतील म्हणजे वन स्टँडिंग लाईन अँड थ्री स्टँडिंग लाईन मेक द लेटर ई. पुन्हा एकदा पाहूयात, वन स्टँडिंग लाईन अँड थ्री स्लीपिंग लाईन मेक लेटर ई. आणखी एकदा काढूयात, हा वन स्टँडिंग लाईन अँड थ्री स्लीपिंग लाईन मेक लेटर ई. सोपं आहे ना मुलांनो. यानंतर ई पासून तयार होणारे शब्द पाहूयात. ई फॉर एलिफंट. इंजिन. एनवलॉप. एक. अर्थ. इयर अँड ईगल. थँक्यू.